नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवरती. मित्रांनो, जुलै महिन्यात घडलेल्या घटना तसेच महत्त्वाचे पुरस्कार, स्पर्धा, नियुक्त्या यावर काही महत्त्वाचे प्रश्न मी तयार केलेले आहेत. आजचा व्हिडिओ हा करंट अफेअर्सवरती आहे, मोजकेच पण महत्त्वाचे प्रश्न घेतलेले आहेत. व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडला तर लाईक करा. लाईक केल्याने मित्रांनो समजतं की व्हिडिओचा तुम्हाला काहीतरी फायदा होत आहे. बरं, चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला आहे, कोणत्या भारतीय लेखकाची नेहरू सेंटर लंडनच्या डायरेक्टरपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर यासाठी तुम्हाला 3 सेकंदाचा वेळ आहे. याचं उत्तर तुम्हाला माहीत असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तर याचं करेक्ट आन्सर आहे अमिश त्रिपाठी. प्रश्न दुसरा आहे, कोणत्या राज्य सरकारने पत्रकारांच्या नोकरी सुरक्षेसाठी विधेयक आणण्याचा निर्णय घेतला आहे? तर या प्रश्नासाठी तुम्हाला 3 सेकंदाचा वेळ असेल. याचं उत्तर माहीत असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तर याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो पश्चिम बंगाल. प्रश्न तिसरा आहे, भारतामध्ये खासगी डिजिटल मुद्रावर प्रतिबंध लावण्याचा प्रस्ताव ठेवणारे क्रिप्टो करन्सी पॅनलचे अध्यक्ष कोण आहेत? यासाठी तुम्हाला 3 सेकंदाचा वेळ असेल. तुम्हाला जर याचं उत्तर माहीत असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तर याचं करेक्ट आन्सर आहे सुभाषचंद्र गर्ग. प्रश्न चौथा आहे, भारतीय लष्कराच्या उपप्रमुखपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर हा एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, आता येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्कीच विचारला जाणार. तर यासाठी तुम्हाला 3 सेकंदाचा वेळ आहे. याचं उत्तर माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तर याचं करेक्ट आन्सर आहे लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे. तर यांच्याविषयी आपण थोडीशी माहिती बघू. लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे हे जनरल देवराज अंबू यांच्या जागी नियुक्त करण्यात आलेले आहे यांची. तसेच लेफ्टनंट जनरल देवराज अंबू हे 31 ऑगस्ट रोजी निवृत्त होणार आहेत. तर त्यांच्या जागेवर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न पाचवा आहे, कोणत्या हॉकी खेळाडूची मोहन बागानरत्न अवॉर्ड 2019 साठी निवड करण्यात आलेली आहे? तर यासाठी तुम्हाला 3 सेकंदाचा वेळ आहे. याचं उत्तर माहीत असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. याचं करेक्ट आन्सर आहे केशव दत्त. दोन वेळा ऑलिम्पिक सुवर्ण पदक जिंकणारे हॉकी खेळाडू केशव दत्त आणि माजी भारत फुटबॉलपटू प्रसून बॅनर्जी यांना मोहन बागानरत्न पुरस्कार 2019 साठी निवडले गेलेले आहे. तर यामध्ये केशव दत्त हे 1948 लंडन गेम्समध्ये भारताने स्वातंत्र्यानंतर पहिले सुवर्णपदक जिंकलेले होते आणि दुसरे सुवर्णपदक 1952 हेलसिंकीमध्ये हे भारताने पटकवलेलं होतं. तर त्याबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. आणि एक लक्षात ठेवा मित्रांनो, दरवर्षी 29 जुलैला मोहन बागान पुरस्कार हा देण्यात येतो. पुढचा प्रश्न बघूया, ड्रीमिंग बिग माय जर्नी टू कनेक्ट इंडिया या पुस्तकाचे लेखन कोणी केलेले आहे?
तर या प्रश्नासाठी तुम्हाला 3 सेकंदाचा वेळ आहे. याचं उत्तर माहीत असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तर याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो सॅम पित्रोदा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इंटरनॅशनल शार्क मीट 2019 चे आयोजन कोणत्या भारतीय शहरामध्ये केलं जाणार आहे? तर यासाठी तुम्हाला 3 सेकंदाचा वेळ आहे. याचं करेक्ट आन्सर आहे कोची. कोची या ठिकाणी इंटरनॅशनल शार्क मीट 2019 चे आयोजन केले जाणार आहे. पुढचा प्रश्न आहे, प्रेसिडेंट्स कप बॉक्सिंग प्रतियोगिता 2019 मध्ये भारतासाठी पहिले सुवर्ण पदक कोणी जिंकले? तर यासाठी तुम्हाला 3 सेकंदाचा वेळ आहे. याचं करेक्ट आन्सर माहीत असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तर याचं करेक्ट आन्सर आहे शिवा थापा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 2019चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नोबेल प्राइज खालीलपैकी कोणाला मिळालेला आहे? तर यामध्ये 4 ऑप्शन आहेत, सुधीर नजर, महेश मंजुळे, कुमार दत्त आणि सुधांशु कुमार. आणि हा प्रश्न मित्रांनो तलाठी परीक्षेमध्ये विचारलेला गेलेला आहे. याचं उत्तर तुम्हाला माहीत असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. यासाठी तुम्हाला 3 सेकंदाचा वेळ आहे. याचं करेक्ट आन्सर आहे सुधांशु कुमार. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 2019ची 33वी आशियान शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती? याचं करेक्ट आन्सर तुम्हाला माहीत असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तर याचं करेक्ट आन्सर आहे सिंगापूर. या ठिकाणी 2019ची 33वी आशियान शिखर परिषद आयोजित करण्यात आलेली होती. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 15 जुलै रोजी नियमांचे पालन न केल्याप्रकरणी भारतीय रिझर्व्ह बँकेने कोणत्या बँकेला 7 कोटी रुपयांचा दंड ठोठावलेला आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे भारतीय स्टेट बँक. रिझर्व्ह बँकेने भारतीय स्टेट बँकेला 15 जुलै रोजी मालमत्तेच्या जोखीम व्यवस्थापनाशी संबंधित नियमांचे पालन न केल्याप्रकरणी आरबीआयने 7 कोटी रुपयांचा दंड ठोठावलेला आहे. पुढचा प्रश्न बघूया, 2020 साली रायफल, पिस्तूल, शॉटगन या प्रकारांसाठी आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघ विश्वचषक कोठे खेळवला जाणार आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे नवी दिल्ली. आणि शेवटचा प्रश्न बघूयात, 2019 या वर्षी संगीत अकादमीकडून दिल्या जाणाऱ्या संगीत कलानिधी सन्मानासाठी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर याचं उत्तर आहे एस सौम्य. या एक प्रसिद्ध कर्नाटकी शास्त्रीय गायिका आहेत, त्यांना 2019 या वर्षीचा संगीत कलानिधी पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला खरंच महत्त्वाचा वाटला असेल तर एक लाईक करा. लाईक केल्याने मित्रांनो अजून नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करायला प्रोत्साहन मिळतं. तसेच चॅनेलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.